लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एकता मित्रमंडळ आणि आव्हान ग्रुप आयोजित पहिला दिवाळी हा शिवछत्रपतींच्या चरणी हा उपक्रम गेल्या 4 वर्षापासून राबवला जातो आहे। सातपुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे दिवाळीच्या पहिल्या दिनी गेल्या 4 वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे। यंदाच्या वर्षी देखील चित्रा पुंडलिक बोडके आणि पुंडलिक बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली काल सायंकाळी शिवछत्रपतींच्या स्मारकासमोर दिवे लावून दीपावलीच्या उत्सवास प्रारंभ करण्यात आला। या सोहळ्यासाठी अगदी लहानक्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच खास उपस्थिती दर्शवली होती। यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या केलेल्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जिजाऊ जय शिवा। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। यावेळी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत पुंडलिक बोडके यांनी या स्तुत्य उपक्रमाविषयी अधिकची माहिती दिली। तसेच या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे। जय जिजाऊ जय शिवराय। सालाबाद प्रमाणे एकता मित्र मंडळ आव्हान ग्रुप व परिसरातील सर्वच नागरिक यांच्या वतीने आम्ही दिवाळीचा पहिला दिवा छत्रपतींच्या चरणी हा महोत्सव आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून चालू केला आहे। यावर्षीही दिवाळीचा आज पहिला दिवस आहे, धनत्रय चतुर्थी, तर आम्ही दीपोत्सव साजरा करतो आहे। या दिवाळीच्या सर्व प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग क्रमांक 11 सर्व नागरिकांना ही दिवाळी सुख समृद्धीची भरभराटीची जाओ व आनंदही जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। नाही, ही संकल्पना गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही चालू केली आहे आणि ज्या छत्रपतींमुळे आज आपण आहोत, ज्या छत्रपतींमुळे आज आपले मंदिरं आहेत, आपला जो हिंदू धर्म आहे, तर त्यांना आपण विसरून कसे चालणार। त्यामुळे आम्ही पहिला दिवा हा छत्रपतींच्या चरणी लावतो आणि मगच दिवाळीला सुरुवात करतो। चालू वर्षी आव्हान ग्रुप, एकता ग्रुप आणि ज्येष्ठ नागरिक संघ, सप्तसृंगी ज्येष्ठ नागरिक संघ सर्वांनी मिळून छत्रपतीच्या चरणी दिवाळीचा पहिला दीपोत्सव शिवाच्या चरणापासून आम्ही इथं सुरू करत आहे आणि त्याचप्रमाणे दरवर्षी हा उत्सव आम्ही येथे साजरा करत असतो। यावर्षीही लेडीज ग्रुपतर्फे चित्रा बोडके आणि पुंडलिक बोडके यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन आणि हा दरवर्षी हा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत। नाशिकमधील सातपूर येथे गेल्या 4 वर्षापासून एकता मित्र मंडळ आणि आव्हान ग्रुपच्या वतीनं दीपावलीचा पहिला दिवा हा शिवछत्रपती चरणी हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे आणि या स्तुत्य उपक्रमाचा आता आदर्श घेऊन नाशिकमधील गंगापूर रोड, सिडको, म्हसरूळ, पंचवटी, नाशिक रोड, देवळाली गाव, पाथर्डी फाटा आदी परिसरामध्ये शिवछत्रपती चरणी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो आहे। सर्वप्रथम सातपूर येथील एकता मित्र मंडळानं सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचं आता सर्वत्र कौतुक केलं जात असून काल पार पडलेल्या या उत्सवाकरिता पुंडलिक बोडके, जगदीश देवडे, अमोल ढमाले, संदीप घुले, अबा चौधरी, किसन खताळे, सचिन भागवत, शांताराम पाटील, रमेश साळुंके, आनंद दिगोळे, प्रकाश चौधरी, अमोल देशमुख, गोकुळ आहेर, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांची खास उपस्थिती होती। त्याचबरोबर यावेळी चित्रा बोडके, कावेरी लोहकने, कांचन देवडे, मनीषा ढमाले, स्वाती घुले, सोनाली बर्वे, बागुल अजी, योगिता वागचौरे, पूजा खताळे, प्रणाली दळवी आदी महिलांचा देखील सक्रिय सहभाग होता। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।